नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. एक विशेष बातमी, करमाळा तालुक्याच्या शिरपेचात सौ शगुप्ता शेख यांच्यामुळे आणखी एक मानाचा तुरा. राज्यस्तरीय शिवराज्याभिषेक स्वलेखन स्पर्धेत सौ शगुप्ता शेख राज्यात प्रथम. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवनीतीतर्फे राज्यस्तरीय स्वलेखन व शिवकाव्य स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. याचा निकाल दिनांक 4 जुलै रोजी डिजिटल पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे साहेब तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या थेट वंशज डॉक्टर शीतलताई मालुसरे तसेच शिवनीतीचे संस्थापक सर्वेसर्वा श्री लक्ष्मण काटेकर उपस्थित होते. सौ शगुप्ता शकूर शेख यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि रयत या विषयावर स्वलेखन केले होते. संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पाठवलेल्या लेखातून सौ शेख यांच्या लेखाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. श्री सुदाम साळुंके यांच्या हस्ते स्वलेखन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. द्वितीय क्रमांक नाशिकच्या रुपाली आठरे व तृतीय क्रमांक सोलापूरचे विश्वजित दत्तात्रय पाटील यांना मिळालेला आहे. सौ शगुप्ता शेख जिल्हा परिषद शाळा खडकेवाडी येथे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशामुळे करमाळा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात उज्ज्वल झाले असून पुन्हा एकदा करमाळा तालुक्याच्या शिरपेचा यशाचा तुरा सौ शगुप्ता शेख यांच्यामुळे रोवला गेलेला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सौ शगुप्ता शेख यांचे करमाळा साहित्य मंच व सर्व शिक्षक बंधू भगिनी अधिकारी व शिवनीतीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण काटेकर यांनी विशेष अभिनंदन केलेले आहे. तसेच सौ शगुप्ता शकूर शेख यांनी स्वलेखन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शिवसेना महिला आघाडी व युवा सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघर्ष न्यूज सोलापूरशी बोलताना सौ शगुप्ता शकूर शेख मॅडम यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की नमस्ते, मी सौ शगुप्ता शकूर शेख, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकेवाडी तालुका करमाळा येथे मी कार्यरत आहे. दिनांक 4 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या स्पर्धा स्वलेखन स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धा शिवनीती समूहांतर्फे श्री लक्ष्मण काटेकर सर यांनी आयोजित केलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला होता आणि त्या स्पर्धेचा निकाल काल दिनांक 4 जुलै रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सध्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळं आणि लॉकडाऊनमुळं हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात घेता आला नाही, तरी डिजिटल स्वरूपात ऑनलाईन याचा निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आवर्जून डॉक्टर शिवरत्न शेटे साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तसेच सौ शीतलताई मालुसरेही उपस्थित होत्या आणि लक्ष्मण काटेकर सर आणि श्री सुदाम साळुंके सर यांच्या हस्ते या निकालाचं वाचन काल ऑनलाईन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी मी विषय निवडला होता श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि रयत. खूप विषय दिलेले होते याच्यामध्ये, तर त्यापैकी मी तो विषय निवडला होता. खरं तर सर्वच विषय असे होते की कोणताच विषय दुसऱ्या विषयाशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हता, कारण महाराजांचं कार्यच इतकं उत्तुंग आहे की ते एका विषयाला धरून कुठंच चालत नाही. परंतु स्पर्धा म्हटलं की नियम येतात, बंधनं येतात, त्यामुळं त्यानुसार मी छत्रपती शिवाजी महाराज आणि रयत हा विषय निवडला होता. आणि राज्यभरातून या स्पर्धेसाठी भरपूर स्वलेखन आलेले होते आणि त्यातून माझी प्रथम क्रमांकाची निवड करण्यात आली, त्याचा मला अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी शगुप्ता शेख मॅडम यांच्या घरी आपण त्यांचा शब्दरूपाने सत्कार करण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी स्वलेखन स्पर्धा आयोजित केली होती, पूर्ण राज्यातून ही स्पर्धा होती आणि राज्यातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आज या महिलांनी घेतलेला आहे, त्याबद्दल खरंच कौतुकास्पद, त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण आज पूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या करमाळा शहराचं नाव त्यांनी आज रोशन केलेलं आहे, कारण प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. शिक्षिका असतानाही लॉकडाऊनमध्ये त्यांना अनेक कामे देण्यात आलेली आहे, ती कामे सांभाळून घरातलं सगळी कामं बघून त्यांनी ह्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी त्या यामध्ये भाग घेऊनही स्वतःच्या इच्छेने खूप छान स्वलेखन करून
प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असतानाही त्यांनी स्वलेखन करून आज प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांनी यादीही खूप छान छान पारितोषिक मिळवलेली आहे. पण आज कौतुकाची गोष्ट म्हणजे मुळातच राज्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. म्हणून मी करमाळ शहराच्या वतीने समूहाने त्यांचं मी कौतुक करते. आणि शिवसेनेच्या वतीने शिवसेना आणि शिवसेना सर्व महिला आघाडीच्या वतीने मी आज एका महिलेचा या ठिकाणी सत्कार करते. आणि त्यांना खरंच की त्यांच्या प्रेरणेने असेच अनेक महिला पुढे यावं, महिलांना लेखनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि हे सगळं होऊनही आपल्या करमाळ शहराचं नाव त्यातून रोशन व्हावं या एवढी इच्छा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.